सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल. नेवासा शहरामध्ये मध्यरात्री आग लागून 12 दुकानं आगीमध्ये जळून खाक झाली आहेत. ही घटना मध्यरात्री 1:30 ते 2 सुमारास घडली आहे. नेवासा शहरामधील नगरपंचायत चौकामधील 12 दुकानांना आग लागून लाखोंचं नुकसान झालंय. सदर घटनेची माहिती मिळताच नेवासा शहरामधील नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. नेवासा नगरपंचायतकडे अग्निशामक बंब नसल्यानं ज्ञानेश्वर कारखाना आणि मुळा कारखान्याचे अग्निशामक बंब घटनास्थळी येईपर्यंत 1 तास लागला, तर आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे 7 तास लागले आहेत. आग विझवण्यासाठी नेवासा शहरामधील नागरिकांनी देखील अथक प्रयत्न केले, मात्र आगीचं कारण अद्यापर्यंत समजू शकलं नाहीये. नेवासा शहरामध्ये रात्रीच्या 1:30 ते 2 सुमारास आग लागून जवळजवळ 10 ते 12 दुकानं आगीत जळून खाक झालेले आहे. आपण बघत आहात या ठिकाणी हा नेवासा शहरातील केक शॉप, त्याचप्रमाणे आईस्क्रीम पार्लर, सलूनचे दुकान हे पूर्णपणे आगीमध्ये जळून खाक झालेले आहे. या ठिकाणी आपल्यासोबत नेवासा शहरातील व्यापारी, ग्रामस्थ, त्याचप्रमाणे रात्री ज्या युवकांनी या ठिकाणी मदत केलेली आहे ते युवक देखील आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहे काय घटना घडली होती आणि कितीच्या दरम्यान घडली आहे. काय सांगणार तुम्ही, एक दुकानदार आहात? रात्रीच्या 1:30 ते 2 सुमारात आग लागली असं कळल्यानंतर आम्ही दुकानासमोर आलो. इथं 10 ते 12 दुकानाला आग होती. आगीचं कारण कळलं नाही. सगळे ग्रामस्थ मिळून आम्ही आग बुजवायचा प्रयत्न केला. जेवढे पण दुकानं वाचवता आले आम्हाला तेवढे आम्ही वाचवले. आपल्या दुकानात पूर्ण जळून खाक झाले. 10-12 दुकानाचा हा पूर्ण समावेश आहे असं आम्ही सगळे ग्रामस्थ मिळून रात्री कमीत कमी 400 ते 500 लोकांनी हे सगळ्या दुकानाचा विजेचं काम केलं. यात आमचं केक शॉप आहे, मागं सलूनचे दुकान आहे, नंतर कॉस्मेटिकचे दुकान आहे, नंतर पेंटचे दुकान आहे. एवढे 10-15 दुकानं जळून खाक झाले. कमीत कमी 1.5 ते 2 कोटीचं नुकसान झालं. तरी प्रशासनाने आम्हाला मदत करावी हीच विनंती. 1.5 ते 2 कोटी रुपयाचं नुकसान झाल्याचं या ठिकाणी दुकानदार सांगत आहे. दुसरे दुकानदार आहे आपल्यासोबत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काय घटना घडली, किती वाजता घडली आणि त्यांना काय कळलं, त्यांचं नुकसान किती झालं आहे, काय सांगणार? रात्री 1:30 सुमारास आग लागलेलं कळल्यानंतर आम्ही दुकानावर आलो. दुकानावर पाहता पाहता सगळे दुकान खाक झाले होते. त्या दुकान अजंठा स्टोअरचे माझे दुकान आहे ते ना पूर्ण खाक होऊन राग झालेले आहे. माझं सुमारे 15 ते 20 लाख रुपयाचे नुकसान झाले. तरी पण शासनाने आम्हाला नीट पंचनामे करून काहीतरी मदत द्यावी ही अपेक्षा आहे. शासनाकडून मदत मिळण्याची अपेक्षा या ठिकाणी व्यावसायिकांनी केलेली आहे. आपल्यासोबत नेवासा शहरातील युवा नेते स्वप्नील मापरे आहे, यांनी देखील रात्री आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न केलेले आहे. त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेणार आहे, काय सांगणार? अठिकाई काल रात्री नेवासा शहरातील 10 ते 12 दुकानी 1:30 ते 2 सुमारास आगीच्या भक्षस्थानी पडले. हे दुकानी प्रथमतः एकच दुकान पेटलं होते. हळूहळू हे दुकान पेटता पेटता 10 ते 12 दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले. हे दुकाने पेटत असताना नगर पंचायत प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारचे व्यापाऱ्यांना ग्रामस्थांना सहकार्य झाले नाही. या आगीच्या भक्षस्थानी सर्व दुकाने जळत असताना फक्त नेवासकरांनीच मदत केली. अजून आता सुमारे 10 ते 11 वाजले आहे, तरी सुद्धा नेवासा नगर पंचायतचा एकही अधिकारी अजून येथे पंचनामा करण्यासाठी आलेले नाही आहे. नेवासा नगर पंचायत अस्तित्वात येऊन 7 ते 8 वर्ष झाले, परंतु 30,000 लोकसंख्या असताना नेवासा शहराला स्वतंत्र अग्निशामक नाही आहे. काल रात्री आम्ही सर्व ग्रामस्थांनी या आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुळा सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना या दोन्ही सहकारी साखर कारखान्याचे अग्निशामक येथे 1 तासानंतर आले व त्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. नेवासा नगर पंचायतचा अग्निशामक नसल्या कारणाने
हे 10 ते 12 दुकानी आगीच्या बक्षस्थानी पडले व आमच्या या शहरातील व्यापाऱ्यांच्या हातूनच असे नुकसान झाले. तरी शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून या व्यापाऱ्यांना मदत करावी ही अशी मी प्रशासनाला मागणी करतो. प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी कुणी आले नसल्याचे या ठिकाणी मापरी यांनी सांगितले. शंकर नाबदे, अहमदनगर, नेवासा. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.